नमस्कार, शेतकरी कृषी दर्शनमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहे. जिल्ह्यात आगामी 2 दिवसात पावसाची शक्यता. हवामान खात्याने दिला पुन्हा एकदा इशारा. मित्रांनो, आज संपूर्ण महाराष्ट्रातले तुम्हाला हवामान अंदाज सांगणार आहोत. तत्पूर्वी एक छोटीशी विनंती, मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर लाईक कमेंट सबस्क्राईब नक्की करत जा, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन अपडेट मिळत राहतील. बघा, येत्या 2 दिवसात पावसाची पुन्हा शक्यता आहे. हवामान खात्याने पुन्हा इशारा दिला आहे. तर आपण ते कोणत्या जिल्ह्यात हा पाऊस पडणार आहे सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. तर बघा मित्रांनो, नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला थंडीची चाहूल लागली होती, पण 12 नोव्हेंबरपासून थंडी पुन्हा गायब झाली असून नंतर तापमानात सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या शेतमालाची काळजी घेणे आवाहन करण्यात आले आहे. बघा मित्रांनो, शेतकऱ्यांनाही काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. 12 नोव्हेंबरपासून थंडी गायब झाली होती, आता यानंतर तापमानात सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या शेतमालाची काळजी घेणेही अत्यावश्यक आहे. जिल्ह्यात आगामी 2 दिवसात पावसाची शक्यता. हवामान खात्याने दिला इशारा. दरम्यान जिल्ह्यातील काही तालुक्यात गेल्या 5 दिवसापासून ढगाळ वातावरण व तापमानात सातत्याने वाढ होत आहे. सततच्या बदलत्या वातावरणामुळे हवामान विभागाने पुढील 2 दिवस जिल्ह्यातील बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवली आहे. तर हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार अधिक माहिती अशी की अरबी समुद्रात दक्षिण पश्चिम पूर्व भागामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे तापमानात वारंवार वाढ होत आहे. यामुळे आणि पुढील 48 तासात याचे रूपांतर तीव्र कमी दाबाच्या पट्ट्यात होणार आहे. त्यानंतर म्हणजे 21 नोव्हेंबरपासून सुमारास हा पट्टा ओमनच्या दिशेने पुढे सरकेल असा अंदाज देखील वर्तवण्यात आला आहे. 48 तासात याचे रूपांतर तीव्र कमी दाबाच्या पट्ट्यात होणार आहे. त्यामुळे 21 नोव्हेंबरच्या सुमारास हा पट्टा ओमनच्या दिशेने पुढे सरकेल. या प्रभावामुळे राज्यात पावसासाठी अनुकूल वातावरण असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. याचबरोबर बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या द्रोणीय स्थितीच्या प्रभावामुळे राज्यातील तापमानात वाढ झाली असून थंडीचा कडाका कमी झाला आहे. त्यामुळे रोज अनेक महत्त्वाच्या शहरामध्ये अजूनही नागरिकांचा गरमीचा सामना करावा लागत आहे. मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये किमान तापमानाच्या सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. यामुळे या जिल्ह्यामध्ये थंडी गायब झाली असून ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. पुढील 2 दिवस नगर शहर परिसरात ढगाळ वातावरण कायम राहणार आहे. तर यावेळी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असल्याचा अंदाज देखील हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे. तर पुढील 2 दिवस या जिल्ह्यात पावसाची शक्यता सांगितली आहे. हवामान खात्याचा अंदाज आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर आपल्या यूट्यूब चॅनल शेतकरी कृषी दर्शन चॅनल सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.